महाराष्ट्रातल्या तब्बल 28 वस्तूंना GI टॅग मिळाले आणि महाराष्ट्र देशात सर्वाधिक पेटंट मिळवणारं राज्य ठरले. पाहूया हिंगमिरेंच्या प्रयत्नाने आतापर्यंत कशाला पेटंट मिळाले त्याबाबतचा रिपोर्ट. पुणेरी पगडी, घोलवडचे चिकू, जळगावची केळी, पैठणी साडी, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, नाशिकची द्राक्ष, सांगलीचे बेदाणे, वेंगुर्ल्याचे काजू, रत्नागिरीचं कोकम, कोल्हापूरचा गुळ, पुण्याचा आंबेमोहर तांदूळ, हे सगळं अस्सल आपल्या महाराष्ट्राचं. विशिष्ट भौगोलिक परिस्थितीत तयार होणाऱ्या या पदार्थांना आणि वस्तूंना GI टॅग दिला जातो. त्या GI टॅगसाठी ऐतिहासिक आणि विज्ञाननिष्ठ पुरावे द्यावे लागतात. महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या अशा तब्बल 28 पदार्थ आणि वस्तूंना GI मानांकन मिळवून दिलंय पुण्याच्या गणेश हिंगमिरे यांनी. महाराष्ट्रातून पहिला GI टॅग मिळाला पुणेरी पगडीला. ते साल होतं 2008. पुणेरी पगडीसाठी गॅजेट आम्हाला ब्रिटिशांच्या काळातलं काढावं लागलं. लोकमान्य टिळकांचे अनेक दस्तावेज आम्हाला त्यांच्या घरातनं मिळाले. जी मंडळी यात कार्यरत आहेत त्या कार्यरत असलेल्या मंडळींचा जागोजागी जाऊन तिथल्या लोकांचा इंटरव्ह्यू घेऊन त्याचं महत्त्व आम्ही ओळखण्याचा सुरुवात केली आणि हे सगळं माझ्या विद्यार्थी वर्गाला घेऊन मला करण्याचं सौभाग्य त्यावेळेला मिळालं. एकेकाळी महाराष्ट्र असे GI टॅग मिळवण्यात मागे होता, पण आता देशात सर्वाधिक GI टॅग महाराष्ट्राकडे आहेत आणि हे शक्य झालंय हिंगमिरे यांच्या प्रयत्नांनी. पुण्यातनंच पुन्हा गाडगिळ्यांचे जावई आर्य आचार्य ते रजिस्ट्रार होते GI चे, पण म्हणजे महाराष्ट्रातनं एकमेव माणूस रजिस्ट्रार पदावर पोहोचला होता, पण त्याचा महाराष्ट्राला तेवढा वापर करता आला नव्हता. महाराष्ट्रातल्या 28 वस्तूंना GI टॅग मिळाला असला तरी अजूनही कास पठारावरची निसर्ग संपदा, सातारचे कंदी पेढे, लोणावळ्याची चिक्की यांना GI टॅग मिळवून देण्याचा हिंगमिरे यांचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातनं कमीत कमी शंभर आणि 300 पर्यंत GI नक्की येऊ शकते. अगदी 60 किलोमीटरवर तुम्हाला एक GI चा प्रोडक्ट तुम्हाला दिसेल. GI टॅग अर्थात बौद्धिक संपदा हक्क. GI टॅगिंग आणि पेटंट या विषयात हिंगमिरे 2004 पासून काम करताय. महाराष्ट्राचा हा अभिमान महाराष्ट्रानं मिरवावा यासाठी त्यांनी इंग्लंडमधली मोठ्या पगाराची नोकरीही सोडून दिली. आता महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरांना GI रूपानं आंतरराष्ट्रीय स्तरावर मान मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या या प्रयत्नांना शुभेच्छा. नितीन पाटणकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.